मनसोक्त सगळे मी या घरात, माझ्या नंतरही या घराची खुशाली अशीच कायम राहू दे देवा। शेवटी आपण मेंदूतल्या एका क्लॉटशी लढतोय। हे बघा, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या त्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो, त्यामुळे काळजी आणखीन वाढली। खरंच सांगतो, आता काहीच सांगता येत नाही, पण फार वेळ नाहीये। आई, तू अंधारात का बसली आहेस? कुठे आहेत, कुठे आहेत सगळे लाईट झगमगाट? हा, तयारी कुठे आहे सगळी? कसली तयारी? कसली तयारी? शंकू, आम्ही सगळे आलोय तुमचं सरप्राईज बघायला। हे सगळे जण आता ह्या वेळेला इथे कसे काय आले? शंकूताई नमस्कार। नमस्कार दादा, बरं वाटलं तुम्ही सगळे, पण असे अचानक आलात, आनंद झाला खरच। चिन्या कसाच बाळा, बरा आहे ना? हो मावशी। ही तुझी मैत्रीण ना? मासी, वो किंजल आठवले? हो हो मावशी, तुम्ही छान सरप्राईज दिलीत आम्हाला। नाही हो, मला सगळं छान छान वाटलं की तुला सरप्राईज छान वाटलं, पण तुम्ही मला सरप्राईज देणार ते कुठे आहे? आम्ही? हा, तू आणि स्वीटू। म्हणूनच स्वीटू ती अंबरनाथून इथे आली ना। तुला काय वाटलं मला तुमच्या खाणा कोणा कळणार नाहीत सकाळी? पण जेव्हा स्वीटू अंबरनाथून निघाली ना कोणाला काही न सांगता, तेव्हा मला बरोबर लिंक लागली सगळ्याची। न सांगता निघून आली? म्हणजे कुठे गेली ती? कुठे गेली म्हणजे इथे आली? इथे नाही आली। व्हॉट? काय, कुठे गेली म्हणजे? शकू अग, ती इथे नाही आली। नाही काय? अग पण ओम, तू म्हणालास की ती इथे आली ना? मला वाटलं। स्वीटू, स्वीटू गेली कुठे? हे होम, न सांगता गेली तुला? तू तिला विचारलं नाहीस का कुठे जाते? अगं, ती नलू मावशीशी बोलत होती आणि मला न सांगताच ती निघून गेली, माझं लक्षही नव्हतं। शकू, स्वीटू निघाली ना तेव्हा फार काळजीत होती, मला तिच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, तर मला म्हणाली आई थांब, ते आपण नंतर बोलूया, तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे, ते करून येते मी आधी। महत्वाचं काम? हो,
पण असं कुठलं महत्वाचं काम? मला कसं काही माहित नाही काही. आणि ती इथे पण आली नाहीये. मलाही नाही बोलली. कुठे गेली असेल मग? हॅलो. हा कविता ताई, मी चिन्या बोलतोय, स्वीटूचा भाऊ. अगं हो, मी बरा आहे. तुझं स्वीटूशी काही बोलणं झालं का? नाही झालं. अच्छा बरं. हो नाही, मी तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांशी बोललो, निधी, शिल्पा, सुरेखा, सगळ्यांशी बोलणं झालं. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगं मी नंतर बोलतो तुझ्याशी, ठीक आहे? काय झालं? बोलली स्वीटू महिनाभर बोलली नाही तिच्याशी. उमदा यांच्या कुणाकडेच नाही गेली म्हणजे मैत्रिणीकडे तर नक्की नाहीये ती. मग गेली कुठे आहे चिन्या? हेच कळत नाही ना. परमेश्वरा, मला खरंच काही कळत नाहीये. स्वीटू अशी न सांगता का निघाली? बरं, आणि निघाली तर निघाली ना, तेव्हा तिच्या डोक्यात काहीतरी चालू होत ना. तसं असतं तर ती बोलली असती ना. मी काय म्हणतो नलू, पण मी काय म्हणतो, आपण कशाला अंदाज बांधत बसा. ओमकर आपल्याला म्हणाले ना की सरप्राईज देण्यासाठी ती अंबरनाथून पटकन निघाली. म्हणजे मला असं वाटतं की नलू वाटेत तिला काहीतरी घ्यायचं असेल म्हणून कुठेतरी गेली असेल कदाचित. हे तुम्ही मला सांगताय की स्वतःला समजवताय? चेहरा बघा तुमचा. माझ्या इतकी काळजी तुम्हालाही. एक आई म्हणून ना कळत हो, जाणवत आपली आपल्या मुलीच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहे, तिला कसलं तरी टेन्शन आहे हे जाणवत. माझं चुकलं, मी तिला अडवायला हवं होतं. माहित नाही आता धडधडतय हो मला. पण खरंय, तुझं आई आहेस, तुझा अंदाज चुकणार नाही. म्हणजे मग आपल्या घरात चिन्या, ती आता मुलगी आली, तिचं जे काही चाललंय त्याकडे दुर्लक्ष करून स्वीटू घरातून निघून गेली म्हणजे तिचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. हेच ना, हेच त्या दिवशी पण ना माझा डोळा फडफडत होता तेव्हा तुम्ही ते सगळं हसण्यावरी नेलं. आजही मला काहीतरी जाणवत आहे. स्वीटूला कसलं तरी टेन्शन आहे हो. आता ती गेली असेल माझी मुलगी, देव जाणे. अचानक कुठे गेली असेल माझी स्वीटू? ओम आणि ती एकत्र अंबरनाथला गेले आणि ती अशी त्याला न सांगता कशी काय निघाली? स्वीटू कधीच असं वागणारी नाही. पण कालपासून जरा साशंक होती ती. मला प्रश्न विचारून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला माझ्या आजारपणाबद्दल काहीही सांगितलं नाही. तिच्यापासून ते लपवलं. त्यातलं काही तिला कळलं की काय? डॉक्टर शानबागचं नाव कळलेलं तिला. तिने त्यांना काही कॉन्टॅक्ट? नाही नाही, तसं असतं तर डॉक्टर बोलले असते मला नक्की. राग आला असेल का स्वीटूला माझा? तिची इच्छा नसतानाही मी तिला माहेरी पाठवलं, पण म्हणून ती रागवून अशी निघून जाईल? नाही नाही. तेव्हा काय झालंय रे, कुठे चुकतंय माझं? स्वीटूच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? अशी कुठे निघून गेली ती कुणालाही न सांगता? फोनही न घेता गेलीये. माझी सून लवकरात लवकर माझ्या डोळ्यासमोर आण देवा. माझा जीव खूप घाबरा घुबरा झालाय. माझी सून सुखरूप असू दे प्लीज देवा. मल झाली यार, असा फोन कोण विसरत का? चिन्या इट्स ओके, सापडेल ती. हा तू काळजी नको करूस. ओमदा, हे सगळं माझ्यामुळे झालंय का? नाही, तुझ्यामुळे झालेलं नाहीये. तू का स्वतःला ब्लेम करू नकोस. ओके, काळजी नको करूस, सापडेल स्वीटू.
तिला कॉन्टॅक्ट कसा करायचा कळत नाही. हा सिड ऐक ना, अरे तू नेहाशी काही बोललास का की तिने आणि स्वीटूनी काही कॉन्टॅक्ट केलाय किंवा ते भेटणार आहेत आता किंवा विद इन लास्ट वीक त्यांचं काही बोलणं झालंय? अरे नाही, स्वीटू ऍक्च्युली घरातून निघून गेली आणि ती फोन विसरून गेली आहे घरी, सो देर इज नो पॉइंट टू कॉन्टॅक्ट हर, बट डोंट वरी आम्ही बघून घेऊ, काही हरकत नाही. हा हॅलो, हा सावंत वहिनी, दादा बोलतोय, दादा साळवी. हो नाही, आम्ही जरा जावई बापूंकडे आलो, काय घराला कुलूप आहे, तर स्वीटू तिकडे आली होती का? नाही. काय हो? हॅलो हॅलो ममता ताई, हा स्वीटू आली होती का तिथे तुमच्या पार्लर मध्ये? नाही, संध्याकाळी दिसली का तुम्हाला? नाही नाही नाही, काही नाही काही नाही. स्वीटू आली वाटत, मी उघडू. कोणीच उचलत नाही. आल कॉल यू. हाय, हॅलो माय डिअर ब्रदर, विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. विशिंग यू ग्रेट अँड सक्सेसफुल युअर अहेड. नलू मोशी दादा, नो वंडर स्वीटूनी प्लॅन केला असणार सरप्राईज तुला, म्हणूनच घरी एवढी सगळी माणसं आहेत. आणि म्हणूनच तुझा फोन मला आलेला नाही. ताई तू कुठेस, किती वाजता पोहोचतीयेस, येणार आहेस की नाही, वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे काय? लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ना, सॉलिड स्पेशल प्लॅनिंग होत स्वीटूच. नवरा बायको दोघांनीच एकत्र सेलिब्रेट करायचा, 12 वाजता केक कापायचा आणि बाकी सगळ्यांना द्यायचं पाठवून. काय हॅपी बर्थडे ओम. अरे तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तुझा बर्थडे आहे मग ती तुला एकटं कसं सोडेल? एकटं सोडणारच नाही, माझा लाडका भाऊ आहे तो, पण त्याच्या लाडक्या स्वीटूनी सेलिब्रेशन प्लॅन केलंय म्हणजे सक्सेसफुल होणारच, म्हणून तर एवढ्या रात्री एवढी सगळी मंडळी आहेत आपल्या घरात. कुठे आहे, कुठे स्वीटू? स्वीटू भाई, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, ये मेरी तरफ से. ए हमारी तरफ से? हाँ हाँ हमारी तरफ से, क्यों बराबर टाइम पे आया ना हम लोग. ये लो लो, क्या हुआ ओम भाई, कोई प्रॉब्लम है क्या? दादा लोगों से क्या हुआ, आप लोग सब टेंशन में दिखाई दे रहे हो. ए ए रॉकी, टेंशन म्हणजे जावयाला लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं याचं टेन्शन असेल त्यांना काय? पण खरं सांगू का दादा, नलू मावशी काका, तुमचे आशीर्वाद हेच खूप मोठं गिफ्ट आहे ओमसाठी आणि स्वीटूसाठी. अरे आशीर्वादावरनं आठवलं, आणि तो प्रसाद कुठे? आशीर्वादावरनं आठवलं, देवीचा प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी, देवीचा प्रसाद देते मॉम. स्वीटू अगं ये बाहेर. ओम फोन फोन करतो करतो. या दादा, आमच्या कुलदैवतीचा प्रसाद आहे. ही मी काका, मी यावेळेस देवीकडे एकच मागणं मागितलं की आमच्या ओम आणि स्वीटूला सुखात ठेव, आनंदात आनंदात ठेव. काय झालं तुला नलू मावशी? अगं ठेवणार आनंदात. मला सांगा, जिनी हे सरप्राईज प्लॅन केलंय ती बाई आहे कुठे? मगासपासून हाका मारते मी स्वीटू.
बेडरूम मध्ये का? नलू मुझे क्या हुआ है, आप रो क्यों रही हो? स्वीटू काय झालं? स्वीटूला कुठे? स्वीटू अरे तर बेशुद्ध पडली, फोन लाव, काम झालं सांग. हॅलो मॅडम, तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालं, आता फक्त सांगा की हे पार्सल ठेवायचं की उडवायचं. ओके होईल. अरे काय गप्प काय बसलात आणि काय माहिती नाही म्हणजे काय काय कुठे गेली ती? तुम्ही काय फोन करून बघा ना काय. ओम ओम, अरे तुझा वाढदिवस आहे आज, तुला काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं असेल तिला, कुठेतरी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये बुकिंग केलं असेल मोठ्या ठिकाणी, तुम्हाला इथे ठेवून तिथे केक वगैरे कापायची तयारी करत असेल, फोन बंद पडला असेल म्हणून. शांत हो, असं काही नाहीये. अरे आणि मालविका तसं असतं तर ती मला बोलली असती ना, काहीतरी बोलली असती ना, ती काही न सांगता गेली. पण एक मात्र खरंय की ती खूप टेन्शन मध्ये होती. टेन्शन येणारच ना, म्हणजे आपल्या नवऱ्याचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे तिला, आणि मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करणं वेगळं, आणि नवरा स्पेशली ओम खानविलकरचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा, त्यामुळे टेन्शन येणारच ना, कसा करायचा? ऐक ना मालविका, ती काहीतरी वेगळं कारण होतं नक्कीच. आमची स्वीटू खूप साधी हो, ह्याचं हॉटेला बिटेला जाऊन वाढदिवस साजरा करणार ती नाही ती. नाही तसं कारण असत तर तू डायरेक्ट इथे आली असती ना. हो तया, मी खूप प्रयत्न केले पण नाही पोचता येते स्वीटू पर्यंत, आम्हाला नाही शोधता येते तिला, इट्स इम्पॉसिबल. किसी प्रॉब्लेम में ना फस जाए बस. मलाही आता काळजी वाटायला लागली. तुम्ही नका ना काळजी करू बहिणी. शांत हो नलू, तुम्ही सगळे रडू नका, असं शांत बसून काही होणार नाही. तुम्हाला असं शांत बसलेलं बघून मला टेन्शन आलंय, आणि टेन्शन वेगळ्या गोष्टीच आहे. ती मिळत नाही म्हणून टेन्शन आहे. काय ती फक्त स्वीटू साळवी नाहीये, स्वीटू खानविलकरांची सून आहे, एका मोठ्या बिझनेसमॅन फॅमिलीची सून आहे. आधी सगळे आमचे कॉम्पिटिटर्स मुहम्मा आणि ओमची प्रगती पाहून जळतायत, त्यांना त्यांच्या फॅमिलीतल्या कोणाचा तरी घातपात करायला किती वेळ लागतो? ऑलरेडी सब लोग टेन्शन में. अरे टेन्शन मला पण आहे, पण टेन्शन आहे म्हणून भीती व्यक्त नाही करायची का? स्वीटूच्या जीवाचा प्रश्न आहे हा. मालविका पुरे, ताई जरा ओव्हर रिएक्ट करतेस. ओके असं काही नाहीये आणि नसेल, असं काही नकोच, नसायलाच हवं. पण काय ओम तुला कळत नाहीये का, तुझी बायको आहे ती, मॉमची सून आहे, आधीच कॉम्पिटिटर जळतात तुमच्या दोघांवर, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, आणि साधी आहे ती, तिला बिझनेस मधले छक्के पंचे कळत नाहीत, कोणावरही वेड्यासारखा विश्वास ठेवते. ओम ओम अहो मालविका बरोबर बोलते, माझी स्वीटू खूप साधी आहे. अहो ती स्वीटू या सगळ्यात अडकली तर काय? वेड्यासारखा विचार करतेस तू. वेड्यासारखा विचार करत नाहीये ती, बरोबर विचार करते. बिझनेस म्हटला की छक्के पंजे आले, छक्के पंजे आले की पैसे आले, आणि जिथे पैसा आहे ना तिथे जास्त क्रिकेट माणसं येतात. ही क्रिकेट माणसं काय करतील सांगता येत नाही, एखाद्या माणसाचे तुकडे करून कुठे फेकून दिले तर कळणार पण नाही आपल्याला.